हाय, वेलकम ऑन द्वितीय चैनल। तर आज बरेच दिवस ब्लॉग करते, तर आज आम्ही आलो आहे। आम्ही म्हणजे मी आलो आहे, ॲक्च्युली मी गावी आलो आहे। तर गावी आल्यानंतर इथे एक टाके डोकेश्वर गाव आहे। टाके डोकेश्वर गावानंतर ना इथे वडखळ म्हणून एक प्रकल्प आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा आहे, तो बंधारा बांधलेला आहे। त्या बंधाऱ्यावरती ना एवढं, म्हणजे आता पावसाळा होऊन गेल्यानंतर पाणी वगैरे भरल्यानंतर ना त्याच्यावर ना पाणी ओव्हरफ्लो होतं, त्यानंतर ते बघण्यासारखं असतो खूप। आणि इथे खूप लोक पिकनिकसाठी येतात, तर तो स्पॉट तुम्हाला दाखवायला म्हणून मी आम्ही स्पेशली म्हणून स्पेशली तो ब्लॉग करण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे आज। तर तुम्हाला दाखवतो मी, एक मिनटं। हे बघा, हे धरण आहे, एकानं ओव्हरफ्लो झालेलं आहे पूर्ण। इथे खूप फॅमिलीज वगैरे पिकनिकला येतात। तर हा जो धबधबा तुम्ही बघताय ना, तर हे ठिकाण एक्झॅक्टली आपला मुंबई नगर हायवे, त्या हायवेला आहे। म्हणजे दोघं त्या हायवेच्या मध्ये टाकळी डोकेश्वर म्हणून गाव आहे। त्या गावातनं जर मुंबईवरनं येत असाल तर लेफ्ट मारायचा, आणि जर नगरवरनं येत असाल तर राईट मारायचा। तिकडनं टाकळी डोकेश्वर त्या हायवेपासून आतमध्ये एक अराउंड 6 to 7 किलोमीटरवरती हा स्पॉट आहे। पण हा स्पॉट खूप छान आहे, म्हणजे इथे आल्यानंतर खूप छान वाटतं। आणि म्हणजे फॅमिली येऊन तुम्ही इथे काही नाश्ता वगैरे करून एन्जॉय करू शकता, फक्त थोडी काळजी घ्या, कारण स्पॉट थोडासा रिस्की आहे, त्यामुळे लहान मुलांना वगैरे पाण्यामध्ये शक्यतो नेण्याचे टाळा। तर ह्या धरणाला ना पाणी फक्त पावसाळ्यामध्ये, म्हणजे पाऊस संपायला जेव्हा येतो ना, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरनंतर, तर या धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होतं। तर त्याच वेळेस नॉर्मली इथे व्हिजिट करू शकता तुम्ही जर कधी इकडे आलात तर। हा जो तुम्ही व्ह्यू बघता हा इव्हिनिंगचा व्ह्यू आहे, कारण आम्हाला यायला बऱ्यापैकी लेट झाला होता। तर हा एक छोटासा मिनी ब्लॉग होता, फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की पाणे तालुक्यामध्ये पण असा एक स्पॉट आहे की जिथे तुम्ही येऊन आपली एक छोटीशी पिकनिक करू शकता, त्यासाठीच फक्त हा ब्लॉग केला होता। तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कळवा। बाय।